माझे नाव ज्योती संतोष मोरे. मी पळसपे पोलीस कॉलनीमध्ये राहण्यासाठी 2000 साली आले. पण त्या ठिकाणी आम्ही आल्यानंतर या ठिकाणी वर्षोनवर्ष रस्ते नाही, पाण्याची व्यवस्था नाही, गटारं नाही, अशा बऱ्याच अडचणींना आम्ही तोंड देत होतो. मग गेल्या वर्षी म्हणजे 2018 साली आम्ही साहेबांना देवी, आमच्याकडे कॉलनीमध्ये देवीची स्थापना असते, तर आम्ही देवीच्या दर्शनासाठी म्हणून साहेबांना बोलवलं. आणि तिथून साहेबांनी आमच्या जी अवस्था आहे, म्हणजे जसे आमच्याकडे रस्तेच नव्हते, चिखल होता, त्या चिखलातून स्वतः साहेब आले. आणि मग आम्ही त्यांच्याकडे शब्द टाकला की आम्हाला रस्ता बनवून पाहिजे साहेब. आम्ही आज वर्षोनवर्ष ही सोसायटी निर्माण झाल्यापासून आम्हाला कोणी आमच्याकडे आमची दखल नाही घेतली. आम्ही प्रत्येक वेळेला तक्रार केली, वेळोवेळी प्रत्येक वेळेला आम्ही सगळ्यांकडे रस्ते करून मागितले, पण अद्यापपर्यंत आम्हाला कोणी रस्ते दिले नाहीत. मग जेव्हा आमदार साहेब आले देवीच्या दर्शनाला, त्याच दिवशी आम्हाला शब्द दिला की तुम्ही, तुमच्यासाठी आम्ही रस्ते बनवून देऊ. पण आज आम्ही रस्ते बनवून आम्हाला साहेबांनी दिले, आणि वचनही त्यांनी दिलं होतं की आम्हाला करतो म्हणून. करतो नुसतं बोलले नाही, तर दुसरी नवरात्र येण्याआधी आमच्या पोलीस कॉलनीतला सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवून दिला. म्हणून आम्ही आज सगळे चांगलं आज त्यांच्या पाठीशी उभे आहोत, की जेणेकरून आम्हाला साहेब निवडून आले, उद्या त्यांच्याकडून आम्हाला बरेचसे आम्हाला ज्या सोयी हव्यात, जसे उदाहरणार्थ आम्हाला पाणी, किंवा आता आमची लाईटची सोय कमी आहे, सोसायटीमध्ये लाईट्स नाही, त्या अशा अनेक सोयी आहेत त्या आम्हाला साहेब देतील. आणि आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू. आमचं मत आमदार मनोहर गजानन भोईर साहेबांनाच.